सभी का फिर से स्वागत है अपने YouTube चैनल में। आज इस जगह पे हम नौकरी की बात करने वाले हैं सिर्फ महाराष्ट्र राज्य के लिए और उसमें भी सिर्फ सातारा डिस्ट्रिक्ट के लिए। तो ये वीडियो जो है वो मराठी लैंग्वेज में होने वाला है, तो आप कृपया जो नॉन मराठी है वो ये वीडियो छोड़ सकते हैं यहाँ पर। तो हम आगे आता अपन पूरे बोलूया या ठिकाणी rozgar.mahasvayam.gov.in या ठिकाणी आपण ही लिंक ओपन करणार आहे। या ठिकाणी आपल्याला 13 तारखेला जो रोजगार मिळावा आहे 13 जुलै 2023 त्या दिवशी हा रोजगार मिळावा आयोजित केलेला आहे सातारामध्ये। तर आपण त्याविषयी माहिती घेत आहोत। तुम्ही या वेबसाईटला लॉग इन ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला व्ह्यू ऑल या ठिकाणी हे पेज आहे आगामी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मिळावे, या ठिकाणी व्ह्यू ऑल या बटनावरती क्लिक करणार आहे। या ठिकाणी आपण टाईप करणार आहे सातारा। सातारा टाईप केला असता सर्च करा, सर्च केला असता तुम्हाला हा अशा प्रकारे प्लेसमेंट ड्राईव्ह दिसेल तुम्हाला। आणि या ठिकाणी तारीख सांगितलेली आहे 13/7 आणि या फ्यू मोर याच्यामध्ये आपल्याला व्हॅकन्सीज किती आहेत या ठिकाणी कळणार आहेत। ते कोणत्या कोणत्या पदासाठी जाहिरात आहे तर आपण पाहणार आहोत। तर मशीन ऑपरेटरच्या 5 जागा आहेत, CNC ऑपरेटरसाठी 18 जागा आहेत, मशिनिस्ट ट्रेडसाठी त्या मशीन त्यासाठी 10 जागा आहेत। त्या ठिकाणी के बायो त्या कंपनीमध्ये या जागा दिलेल्या आहेत। त्या ठिकाणी मशिनिस्ट ऑपरेटरची कंपनी जी आहे ती डी बाइंड वायर सातारा ही कंपनी आहे। त्या ठिकाणी टर्नरच्या पोस्टसाठी के बायो ठेवा जागा आहेत, 5 जागा आहेत। फिटरसाठी TBK इंडिया या ठिकाणी 5 जागा आहेत। डिझेल मेकॅनिकसाठी TBK इंडिया या ठिकाणी 5 जागा आहेत। तसेच CNC ऑपरेटर TBK इंडिया 7 जागा आहेत। सर्व्हिस ॲडवायझर हेम मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड सातारा या ठिकाणी 5 जागा आहेत। सेल्स एक्झिक्युटिव्ह हेम मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड 10 जागा आहेत। टेक्निशियन पोस्टसाठी आपल्याकडे हेम मोटर्समध्ये 10 जागा आहेत। त्या ठिकाणी पेज 1 वरती एवढ्या व्हॅकन्सी होता। नेक्स्ट आहे पेज 2। पेज 2 मध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या दिसत आहेत तर वेल्डर पोस्ट आहे त्यासाठी 10 जागा आहेत, फिटर पोस्ट आहे त्यासाठी 10 जागा आहेत, परफेक्ट कंपनीमध्ये या जागा आहेत। नंतर परफेक्ट हॉस्टेल डिझेल मेकॅनिक CNC VMC ऑपरेटर या विघ्नहर्ता एंटरप्राइजेसमध्ये 10 जागा आहेत। तर अशा प्रकारे या ठिकाणी मशिनिस्ट आणि फिटरचे देखील विघ्नहर्ता एंटरप्राइजेसमध्ये 10-10 जागा प्रत्येक शिल्लक आहेत। तर या ठिकाणी फक्त हे 2 पेजेस आहेत ज्या ठिकाणी आपल्याला व्हॅकन्सी आपल्याला दिसत आहेत। या ठिकाणी आपण त्या कंपनी पोस्टवरती क्लिक करून पाहू शकता की त्या व्हॅकन्सी टेम्पररी आहेत की परमनंट आहेत हे तुम्हाला या ठिकाणी कळत आहे। तुमचे क्वालिफिकेशन योग्य असेल बरं। आता इथपर्यंत आपण आलो तिथे आपल्याला अप्लाय या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यासाठी तुमचं या ठिकाणी अकाउंट असणं गरजेचं आहे या वेबसाईटवरती। तर अकाउंट क्रिएट करण्यासाठी तुम्हाला मेन पेजला या, पुन्हा हे पेज तुम्ही रिलोड करा। हे पेज रिलोड केलं असता तुमचा अकाउंटचं पेज ओपन होईल। त्या ठिकाणी मी माझं अकाउंट ओपन करत आहे, माझं अकाउंट ऑलरेडी लॉग इन आहे। तुमचं अकाउंट क्रिएट असेल नसेल तर क्रिएट करा। तुमची सर्व शैक्षणिक माहिती, वैयक्तिक माहिती, याची सर्व माहितीचा व्यवस्थित तपशील भरल्यानंतरच तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता। त्यासाठी आपण त्या ठिकाणी अकाउंट क्रिएट करणे गरजेचे आहे। किंवा तुम्ही या ठिकाणाहून देखील तुमचं प्रोफाईल क्रिएट केल्यानंतर संपूर्ण माहिती व्यवस्थित भरल्यानंतर त्या ठिकाणी पंडित दीनदयाळवरती क्लिक करून त्या ठिकाणी सातारा टाईप करून देखील पुन्हा त्या व्हॅकन्सीज पुन्हा पाहू शकता। पुन्हा या ठिकाणी सातारा टाईप करा सर्च, तर पुन्हा तुम्हाला त्या व्हॅकन्सी या ठिकाणी दिले दिसत आहेत। त्याशिवाय प्रत्येक व्हॅकन्सीचा क्रायटेरिया काय आहे, तुमचं क्वालिफिकेशन किती पाहिजे ते देखील या ठिकाणी CNC आणि 10वी म्हणजेच ITI फिटर डिझेल मेकॅनिक इतर सर्व ट्रेडसाठी तुम्हाला जागा शिल्लक आहे। तसेच डिप्लोमा कॅन्डिडेटसाठी देखील या जागा शिल्लक आहेत। त्यासाठीची सविस्तर माहिती जी आहे ती ऐक्य पेपरमध्ये आलेली आहे 10 तारखेला। सांगितलं आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा यांच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या 2 गुरुवारी होणाऱ्या प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन दिनांक 13 जुलै रोजी सकाळी 10-11 वाजता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नवीन प्रशासकीय इमारत बस स्टँडजवळ सातारा येथे करण्यात आले आहे। सदर प्लेसमेंट ड्राईव्हसाठी 100 पेक्षा जास्त 12वी ITI उमेदवार तसेच डिप्लोमा इन इंजिनिअरिंग उमेदवारांना नोकरीची संधी आहे। जास्तीत जास्त उमेदवारांनी
mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदाची खात्री करून ऑनलाईन अर्ज करावा व स्वखर्चांनी आपल्या कागदपत्रासह सकाळी 11 वाजता कार्यालयात उपस्थित राहावे व प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन विभागामार्फत सहाय्यक आयुक्त सुनील पवार यांनी केलेले आहे। तर आपल्यासाठी एक चांगली बातमी ही आहे की दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी हा प्लेसमेंट ड्राईव्ह होणार आहे। तर सातारा जिल्हा व सातारा जिल्ह्याच्या आजूबाजूचे सर्व जिल्ह्यामधील पात्र उमेदवार या ठिकाणी सर्व जॉबसाठी येऊ शकतात, ॲप्लिकेशन करू शकतात। पण त्याआधी तुम्ही हा टॅब ओपन करून या ठिकाणी तुम्ही सातारा सर्च करणार आहात। सातारा सर्च करून कोणत्या कोणत्या वॅकन्सी आहेत ते वॅकन्सी पाहणार आहात, त्या ठिकाणी अप्लाय करणार आहात। अप्लाय करण्यासाठी तुमचे क्वालिफिकेशन योग्य असेलच तरच तुम्हाला अप्लाय करता येईल। जर तुम्ही ओके बटनावर क्लिक केला तर त्या ठिकाणी तुम्हाला मेसेज येईल की तुमचं प्रोफाईल हे मॅच होत नाही, कारण की माझ्या प्रोफाईलमध्ये फेडरल ट्रेडची किंवा डिझेल मेकॅनिक ट्रेडची माहिती नाही आहे, मी ती क्वालिफिकेशन केलेलं नाही आहे। तर तुमचं क्वालिफिकेशन माहिती व्यवस्थित भरा आणि ह्या नोकरीला तुम्ही अप्लाय करू शकता। तर हा सदरचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हा आपला व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि न विसरता दर महिन्याच्या गुरुवारी आपण या सुवर्णसंधीचा फायदा घेऊ शकता। धन्यवाद।